फुलंब्री तालुक्यातील गणोरी येथे नवनिर्वाचित सरपंच सरला संतोष तांदळे यांनी ग्राम स्वच्छतेला प्राधान्य देत स्वच्छता मोहीम सुरू केली आहे। फुलंब्री तालुक्यातील गणोरी गाव नेहमीच राजकीय सामाजिक बाबींना चर्चेत असतो, त्यात आता आणखी भर घालण्याचे काम नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणूक निवडून आलेल्या महिला सरपंच सरला संतोष तांदळे यांनी केला आहे। 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंतीपासून त्यांनी गावात घाण स्वच्छ करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्या या अभिनव उपक्रमाला सर्वांनी एकमताने मान्य करत हे काम करण्याची जबाबदारीही स्वीकारली। यावरून त्यांनी गावात दर सोमवारी स्वतः व ग्रामपंचायत सदस्य तसेच काही ग्रामस्थांच्या मदतीने गाव स्वच्छ करण्याची मोहीम सुरू केली आहे। सुरुवातीला त्यांच्यासोबत काम करणारी मंडळी थोडीच होती, मात्र त्यांनी गावाला घरपण आणण्याचा जो प्रयत्न केला त्यासाठी गावातील मंडळीही त्यांना मदत करण्यासाठी पुढे आले आहेत। यात महिलांप्रमाणे पुरुषांचाही मोठा वाटा आहे। महिला घरादाराची जबाबदारी ज्याप्रमाणे मन लावून स्वीकारू शकते तसेच महिलांना गावात काम करण्याची संधी मिळाल्यास त्याचंही त्या सोनं करू शकतात हे यावरून दिसून येतं। गावात महिला सरपंच निवडून आल्यानंतर त्या काही काम करतील का, त्यांना यातलं काही जमेल का, असे प्रश्न जनसामान्यांच्या मनात असतात। मात्र गणोरी येथील सरपंच सरला तांदळे याला अपवाद ठरले आहेत। गावातील विकास कामांवर आपला भर असेल तसेच यामध्ये कुठलेही राजकारण होणार नाही असंही त्या बोलतात। ग्रामविकास अधिकारी श्री चौधरी, संतोष तांदळे, भास्कर करडे, मंडू सपकाळ, नितीन गायकवाड, पवन तांदळे, शिवाजी जाधव, गजानन हातकंगणे, किशोर तांदळे, सुधाम गायकवाड, दारासाहेब जाधव, वंदना शेळके, रेखा तिवारी, बीबीबाई सपकाळ, आशा जाधव, फारुका शेख आदीजण या उपक्रमामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहेत। वृत्तप्रतिनिधी नंदकुमार हापत, फुलंब्री।